तो फ्रेंड्स, आज आपल्याला खरबुजा शरबत बनवायचा आहे. त्यासाठी मी एक खरबूज घेतलेला आहे चिरून. त्यासाठी शाबू घेतलेला आहे, कच्चं बारीक शाबू घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडर घेतलेला आहे 3 चमचे. एक वाटी साखर, सब्जा घेतलेला आहे भिजवून. आता आपल्याला हे मधून समद गर काढून घ्यायचं आहे. तर आपल्याला चमच्यानं समद गर काढून घ्यायचं आहे. बघा, असं आपल्याला समद चमच्यानं काढून घ्यायचं आहे. तर आपण हे दुसरं पण काढून घेऊ. तुम्हाला लागतं इतकं काढून घ्या तुम्ही. त्याच्या भांड्यामध्ये हे टरबूज घालून सनी बारीक करून घ्यायचं आहे. असं आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्या पुढलं रेसिपी बघू. आता आपल्याला एका भांड्यामध्ये मोठं 1 ग्लास पाणी घालायचं आहे. आता आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे. आता आपलं पाणी उकळत आहे. आता आपण ह्याच्यामध्ये शाबू घालून घेऊ. तर आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. असं आपल्याला चांगलं हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली आपलं शाबू चिकटते. बघा, आता आपलं शाबू शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. तर आपण ह्याला गाळून घेऊ. एका चाळणीत काढायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला एका भांड्यामध्ये दूध घ्यायचं आहे. मी 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे. आता आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे. आपलं दूध उकळजकना आता आपल्याला कस्टर्ड पावडरमध्ये थोडंसं थंड दूध घालायचं आहे. हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. असं आपल्या दुधाला हलवायचं आहे. बघा, आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बारीक करून घेऊ. दूध उकळत आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालून घ्यायचं आहे. गोड तुमच्या आवडीअनुसार घाला. मी एक वाटी घातलेला आहे. असं हलवून हलवून आपल्याला साखर विरून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घालून घ्यायचं आहे. आता कस्टर्ड मिल्क घालून सनी आता आपल्याला दूध असं हलवत राहायचं आहे. चांगलं उकळी येऊ द्यायचं आहे याला. असं हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली डाग लागते. बघा, आपलं दूध घट्ट होत आहे. आता आपल्याला खरबूज घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये. तर आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे हे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये शाबू घालून घ्यायचा आहे. गॅस बंद करून घेतल्यावर आपल्याला शाबू घालायचा आहे. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. असं आपल्याला शाबू चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपलं शाबू मिक्स झालेला आहे. आता आपण सब्जा घालून घेऊ. हे पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे फ्रीजमध्ये थंड व्हायसाठी ठेवायचं आहे. चला, आता आपलं शरबत तयार आहे. तर आपण त्याच्यात घालून घेऊ. असं आपल्याला थंडगार
दुपारच्या टायमाला आपल्याला प्यायचं आहे. बघा आपण उपवासासाठी आपण असं ट्राय करू शकता खरबुजाचा शरबत. तुम्ही पण ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.